नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या डिस्ट्रिक्ट कोर्टसाठी स्टेनोग्राफर म्हणजेच लघुटंकलेखक ग्रेड थ्री तसेच ज्युनियर क्लर्क म्हणजे कनिष्ठ लिपिक व पिऊन व हमाल म्हणजे चपराशी या पदासाठी प्रत्येक जिल्ह्यानुसार कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत याबाबतची डिटेल अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे चला तर मित्रांनो आपण जर नवीन असाल तर या चॅनलला सर्वप्रथम आपण सबस्क्राईब करावे चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा महत्वाचं काय to start the central online recruitment process to fill up the vacant post of stenographer grade 3 junior clerk pune and hamal in various district of courts in the state of maharashtra आता मित्रों ये बता ऑनलाइन रिक्रुटमेंट प्रोसेस बाबत ही प्रक्रिया आहे ओके पद को स्टेनोग्राफर है जुनिअर क्लर्क है प्यून हा माला कोठे फैकन्सी तो फेरियस डिस्ट्रिक्ट कोर्ट्स इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये असणारे जे फेरियस डिस्ट्रिक्ट आहेत म्हणजे विविध जे, जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये या पदांची अशी जाहिरात असणार आहे आता मित्रांनो यामध्ये पाहूया आपण तर यामध्ये दिले बघा सिलेक्ट लिस्ट असणार आहे आणि वेट लिस्ट म्हणजेच काय वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्या ज्या वॅकन्सी असतील त्याबाबत सुद्धा डिटेलमध्ये दिलेलं आहे ओके आता आणखी महत्वाचं बघा आता कोर्ट कोणकोणचे इन्क्लूड आहेत बरं यामध्ये बघा कोर्ट इन्क्लुडिंग इंडस्ट्रीयल अँड लेबर कोर्ट हे असणार आहे फॅमिली कोर्टमध्ये असतील वॅकन्सी कोऑपरेटिव्ह कोर्ट्स असतील स्कूल ट्रिब्युनल असतील इन युअर ज्युरिस्डिक्शन अँड ऑल्सो टू इन्शुअर दॅट द सेम इज डिस्प्लेड ऑन देअर नोटिस बोर्ड अँड देर रिस्पेक्टिव्ह वेबसाईट आता जी रिस्पेक्टिव्ह वेबसाईट म्हणजेच काय तर बॉम्बे कोर्टची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती डिटेलमध्ये याबाबत तुम्हाला जे कोणत्या कोर्टसाठी किती वॅकन्सी आहे नंतर दिसणार आहे आता यामध्ये पाहूया आपण जिल्ह्यानुसार किती आहेत ओके आता बघा पुढे काय दिले द डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट अलँग विथ द फॉर्मॅट ऑफ अप्लिकेशन अँड इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट्स विल बी मेड अवेलेबल ऑन एन ऑफिशियल वेबसाईट ऑफ बॉम्बे हायकोर्ट बॉम्बे हायकोर्टची वेबसाईट बघा एच टी पी स्लॅश बॉम्बे हायकोर्ट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून तुम्हाला जाहिराती दिसणार आहे ओके आता आणखी महत्वाचं आपण याच्यामध्ये असणाऱ्या महत्वाच्या बाबी पाहूया आता बघा मित्रांनो ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ रिक्रुटमेंटसाठी हे आलेलं आहे ओके आता याच्यामध्ये आपण महत्वाचं काय काय दिलं बघा जिल्हा न्यायालयाच्या स्थापनेवरील लघुलेखक ग्रेड थ्री म्हणजेच स्टेनोग्राफर कनिष्ठ लिपिक असेल किंवा शिपाई हमाल असेल या पदांसाठी खालीलप्रमाणे उमेदवारांच्या निवड याद्या व प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आता मित्रांनो बघा लघुलेखक श्रेणी थ्री म्हणजेच स्टेनोग्राफर याचा वेतन किती आहे म्हणजे पगार किती आहे तर हे यस फोर्टीनमध्ये येतं आणि पगार होतो अडोतीस हजार सहाशे रुपयापासून तर एक लाख बावीस हजार आठशेपर्यंत करिश लिपिकचा किती आहे बघा लिपिक आहे एस सिक्स मध्ये पगार आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे नंतर आहे शिपाई व हमाल येस वन मध्ये येतं याचं वेतन श्रेणी आहे पंधरा हजार पासून ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत आता मित्रांनो बघा महत्त्वाचं काय दिलं विस्तृत जाहिरात म्हणजे सविस्तर अशी जाहिरात तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक उच्च न्यायालय मुंबईच्या वेबसाईटवर म्हणजेच कोणत्या वेबसाईटवर मिळणार तर बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध होणार आहे ओके okay. तर बघा दिनांक चार बारा दोन हजार तेवीसपासून अकरा वाजल्यापासून तुम्हाला हे लिंक उपलब्ध असणार आहे म्हणजेच चार तारखेपासून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता तसेच ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख किती आहे तर अठरा बारा दोन हजार तेवीस म्हणजे अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस च्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता आता मित्रांनो आपण यामध्ये पाहूया जिल्ह्यानुसार कोणत्या पदासाठी किती व्हॅकन्सी आहेत आता बघा पहिला जिल्हा आहे आपल्याकडे अहमदनगर घेऊया अहमदनगरमध्ये बघा स्टेनोग्राफर या पदासाठी सलेक्ट लिस्टमध्ये म्हणजे सध्या आहेत पंचावन्न जागा वेटिंगमध्ये आहेत चौदा अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्युनियर क्लर्कसाठी बघा सलेक्ट लिस्ट म्हणजे सध्या आहेत एकशे एक्केचाळीस एक जागा तर वेटिंगमध्ये आहेत पस्तीस जागा प्यूनसाठी सध्या आहेत बघा चौसष्ट आणि वेटिंग लिस्ट आहेत सोळा जागा नंतर येतो बघा अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये पाहू शकता स्टेनोग्राफरसाठी सध्या आहेत अठरा जागा वेटिंगमध्ये आहेत पाच से अकोलामध्ये ज्युनियर क्लर्कसाठी म्हणजे लिपिकसाठी आहेत बघा सध्या अठ्ठेचाळीस जागा वेटिंगच्या आहेत बारा दोन्ही ॲडिशन होत असतात ओके आणि पिऊनच्या आहेत बघा पस्तीस जागा सध्याला आणि वेटिंगमध्ये आहेत नऊ नंतर तिसरा जिल्हा घेऊया अमरावती अमरावतीमध्ये बघा स्टेनोग्राफरला आहे तर पंचवीस जागा वेटिंगच्या आहेत सहा जागा जुन्या जागा ओके ज्युनियर क्लर्कला अमरावतीला एकशे अठ्ठावीस जागा आहेत आणि वेटिंगच्या आहेत बत्तीस पिऊनसाठी आहेत बघा अमरावतीला बेचाळीस जागा आणि वेटिंगच्या आहेत अकरा ओके नंतर येतो औरंगाबाद जिल्हा औरंगाबादमध्ये बघा स्टेनोग्राफरला आहे सोळा तर वेटिंगमधल्या आहेत जुन्या चार ओके ज्युनियर क्लर्कमध्ये आहेत सत्याहत्तर जागा तर वेटिंगमध्ये आहेत एकोणीस नंतर बघा पिऊन प्यून, प्यूनसाठी आहेत बघा औरंगाबादला बेचाळीस जागा तर वेटिंगमधल्या आहेत दहा नंतर बघा बीड जिल्हा तर ला ला बीड जिल्ह्यामध्ये बघा स्टेनोग्राफरला आहेत अकरा तर वेटिंगमध्ये आहेत दोन ज्युनियर क्लर्कला लिपिकला आहेत बघा बीडला बहात्तर तर वेटिंगमधल्या आहेत अठरा नंतर पीयून साठी बीडमध्ये आहेत पस्तीस तर वेटिंगमध्ये आहेत नऊ ओके नंतर येतो भंडार भंडार भंडारा जिल्हा आता भंडारा जिल्ह्यामध्ये स्टेनोग्राफरला सात येतं तर वेटिंगमध्ये दोन आहेत ज्युनियर क्लर्क म्हणजे लिपिकसाठी आहेत भंडारामध्ये एकोणतीस तर वेटिंगमधल्या आहेत जुन्या सात ओके साठी आहेत बघा सोळा जागा तर वेटिंगमधल्या आहेत चार जागा नंतर घेऊया बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघा स्टेनोग्राफरला आहे तर पंधरा तर वेटिंगमधलं आहे तर चार ज्युनियर क्लर्कला आहेत एकोणऐंशी तर वेटिंगमधल्या आहेत वीस पिऊंसाठी आहेत त्रेचाळीस तर वेटिंगमधल्या आहेत अकरा नंतर बघा चंद्रपूर चंद्रपूरमध्ये पाहू शकता स्टेनोग्राफरला आहेत एकोणीस तर वेटिंग आहे आहेत पंधरा नंतर ज्युनियर क्लर्कला आहे एकोणसत्तर तर वेटिंगमधलं आहे तर सतरा नंतर चंद्रपूरला बघा पिऊनसाठी येतंच पस्तीस वेटिंगमधलं आहे आहेत नऊ नंतर बघा धुळे जिल्हा तर धुळे जिल्ह्यामध्ये बघा स्टेनोग्राफरला येतं पाच तर वेटिंगमध्ये आहेत एक नंतर बघा ज्युनियर क्लर्कला अडोतीस आहेत तर वेटिंगमधल्या आहेत नऊ नंतर धुळेमध्ये आहेत बघा पिऊनच चपराशीसाठी चौदा तर वेटिंगमधलं आहे तर तीन नंतर घेऊया गडचिरोली जिल्हा तर गडचिरोलीमध्ये बघा स्टेनोग्राफरसाठी पाच आहेत तर वेटिंगमधल्या आहेत एक ज्युनियर क्लर्कसाठी बत्तीस आहेत तर वेटिंगमधल्या आहेत आठ पिऊनसाठी आहेत आठ तर मागील वेटिंगमधल्या आहेत दोन नंतर पुढचा जिल्हा तो स्टेनोग्राफ गोंदिया गोंदियामध्ये बघा स्टेनोग्राफरला आहेत पाच तर वेटिंगमधल्या आहेत एक गोंदियामध्ये ज्युनियर क्लर्क कनिष्ठ लिपिकला आहेत चौतीस तर वेटिंगमधला आहेत नऊ गोंदियामध्ये पिऊनसाठी अकरा आहे तर आहे तर तीन नंतर पुढचा जिल्हा आपण पाहूया पुढचा येतो जळगाव जळगावमध्ये बघा स्टेनोग्राफरला आहेत सहा करंटमधल्या आणि वेटिंगमधल्या आहेत दोन जागा तर जळगावला लिपिकला आहेत बघा ब्याण्णव तर वेटिंगमधल्या आहेत तेवीस पिऊनसाठी आहेत जळगावला चौतीस वेटिंग वेटिंगमधल्या आहेत नऊ नंतर येतो जालना जिल्हा जालनामध्ये बघा स्टेनोग्राफरला नऊ जागा आहेत वेटिंगमधल्या आहेत दोन ओके म्हणजे अशा अकरा तर जालनामध्ये लिपिकला येतं तीस तर वेटिंगमधल्या आहेत आठ जालनामध्ये लिपिक आपलं साठी आहेत अकरा तर वेटिंगमधल्या आहेत तीन नंतर बघा कोल्हापूर कोल्हापूरमध्ये पहा स्टेनोग्राफरला आहेत अकरा तर वेटिंगसाठी आहेत तीन कोल्हापूरमध्ये लिपिकसाठी आहेत एकसष्ट करेंटमधल्या ओके तर वेटिंगमधल्या आहेत पंधरा कोल्हापूरला पिऊनसाठी आहेत सदोतीस वेटिंगमधलं आहेत नऊ आता लातूरला बघा लातूरला किती आहेत तर स्टेनोग्राफरला आहेत दहा करंटमधल्या आणि वेटिंगमधल्या आहेत तर तीन लातूरमध्ये लिपिकला छत्तीस आहेत तर वेटिंगमधल्या आहेत नऊ ओके तर लातूरला पिऊनमध्ये सिलेक्ट म्हणजे सध्याला बत्तीस आहेत तर वेटिंगमधल्या आहेत आठ नंतर पुढचा घेऊया नागपूर जिल्हा तर नागपूरमध्ये बघा स्टेनोग्राफरला सव्वीस आहेत तर वेटिंगमधलं आहे तर सात नागपूरमध्ये लिपिकला एकशे सात आहेत खूप आहेत ओके तर वेटिंगमधलं आहे तर सत्तावीस नंतर बघा नागपूरमध्ये पिऊनला छत्तीस आहेत तर वेटिंगमध्ये आहेत नऊ नंतर पहा नांदेड आता नांदेडमध्ये तुम्ही पाहू शकता नांदेडमध्ये दहा व्हॅकन्सी आहेत स्टेनोग्राफरला ओके तर वेटिंगमधल्या आहेत तीन नांदेडमध्ये लिपिकला आहेत एकावन्न एक तर वेटिंगमधल्या आहेत तेरा नांदेडमध्ये पिऊनला आहेत पंचवीस तर वेटिंगमधल्या आहे सहा पुढचा जिल्हा येतो बघा आपल्याकडे नंदुरबार नंदुरबारमध्ये बघा स्टेनोग्राफरला दहा आहेत तर वेटिंगमधल्या तीन तर लिपिकला आहेत नंदुरबारला एकोणचाळीस तर वेटिंगमधल्या आहेत दहा नंदुरबारला पिऊंच्या आहेत सदोतीस तर वेटिंगमधल्या आहेत नऊ नंतर बघा नाशिक नाशिकमध्ये बघा स्टेनोग्राफरला आहेत अडोतीस जागा तर वेटिंगमधल्या आहेत दहा नाशिकमध्ये लिपिकसाठी एकशे अठ्ठ्याहत्तर खूप साऱ्या वॅकन्सी आहेत ओके यावरील जिल्ह्यापेक्षा नाशिकला जास्त आहेत ओके वेटिंगमध्ये पण जास्त आहेत पंचेचाळीस आहेत नाशिकमध्ये बघा पिऊनला एकसष्ट आहेत आणि वेटिंगमध्ये आहेत पंधरा नंतर उस्मानाबाद जिल्हा घेऊ शकता उस्मानाबादमध्ये बघा स्टेनोग्राफरला सात आहेत तर मागील वेटिंगसाठी दोन आहेत उस्मानाबादमध्ये लिपिकला साठ आहेत वेटिंगमध्ये आहेत लिपिकसाठी पंधरा उस्मानाबादमध्ये पिऊनला सव्वीस आहेत वेटिंगमध्ये सहा नंतर आता परभणी आला परभणीमध्ये बघा स्टेनोग्राफरला आठ आहेत तर वेटिंगमधल्या आहेत पाच तर परभणीमध्ये लिपिकला एकशे एकवीस आहेत बघा खूप साऱ्या जागा आहेत तर वेटिंगमधल्या आहेत तीस जागा परभणीमध्ये साठी अठ्ठेचाळीस तर वेटिंगमध्ये आहेत बारा जागा नंतर आहे पुणे पुणे जिल्ह्यामध्ये बघा पुणेमध्ये आहेत स्टेनोग्राफरला बावन्न तर वेटिंगमधल्या आहेत तेरा ओके पुणेमध्ये क्लर्कसाठी पण छान आहेत एकशे चौरेचाळी तर वेटिंगमधलं आहे तर छत्तीस पुणेमध्ये बघा पियूनसाठी आहेत तर शहाऐंशी तर वेटिंगमधल्या बावीस नंतर येतो रायगड रायगडमध्ये बघा स्टेनोग्राफरला आहेत आठ तर वेटिंगमधल्या पाच येतं रायगडसाठी लिपिकसाठी येतं सत्त्याण्णव तर वेटिंगमधल्या येतं चोवीस जुन्या जागा रायगडमध्ये बघा पिऊनला येतं चोपन्न वेटिंगमधल्या आहेत चौदा रत्नागिरीमध्ये का बघा स्टेनोग्राफरला आहेत आठ वेटिंगमधल्या आहेत दोन रत्नागिरीला लिपिकच्या आहेत एकोणपन्नास तर वेटिंगमधल्या येतं बारा रत्नागिरीला पिऊनच्या आहेत वीस जागा तर पाच आहेत वेटिंगमधल्या पुढचा जिल्हा येतो आपल्याकडे बघा सांगली सांगलीमध्ये बघा स्टेनोग्राफरला येतं चौदा तर वेटिंगमधल्या येतं चार सांगलीमध्ये लिपिकला येतं करंडमधल्या छत्तीस तर मागील वेटिंगच्या नऊ सांगलीमध्ये पिऊनला येतं बारा मध्ये तर वेटिंगमध्ये येतं तीन पुढचा येतो आपल्याकडे बघा सातारा जिल्हा सातारामध्ये स्टेनोग्राफरला चोवीस आहेत तर वेटिंगमधल्या सहा सातारामध्ये लिपिकला पासष्ट आहेत तर वेटिंगमधला येतं सोळा सातारामध्ये पिऊनला अठ्ठावीस आहेत तर वेटिंगमधल्या आहेत सात नंतर येतो सिंधुदुर्ग ओके सिंधुदुर्ग ओआरएस मधला ओके तर याच्यामध्ये पाहूया आपण स्टेनोग्राफरला येतं चार तर वेटिंगमधलं <स्टेम्ण> एक सिंधुदुर्गमध्ये कनिष्ठ लिपिकला सदोतीस येतं वेटिंगमध्ये नऊ देत सिंधुदुर्गमध्ये पिऊनसाठी एकवीस आहे तर वेटिंगमधल्या पाच आहेत नंतर बघा सोलापूर सोलापूरसाठी टोटल पंधरा आहेत ओके या पंधरा पिके तुम्ही पाहू शकता सेनो स्टेनोग्राफरला आहे पंधरा येतं नंतर वेटिंगमध्ये आहे तर चार नंतर बघा सोलापूरला लिपिकसाठी सहासष्ट वेटिंग वेटिंगमधल्या सतरा नंतर सोलापूरला तुम्ही पाहू शकता साठी वीस येतं तर वेटिंगसाठी पाच आहेत नंतर ठाणे ठाणेमध्ये पहा स्टेनोग्राफरला एकोणपन्नास आहेत करंट मतले, वेटिंग वेटिंगमध्ये बारा था, आहेत ठाणेला दोनशे एकोणतीस खूप सारे आहेत बघा था, ठाणेला ओके दोनशे एकोणतीस आहेत लिपिकला तर वेटिंग मधला सत्तावन्न ठाणेमध्ये पिऊनला चौऱ्याऐंशी आहेत वेटिंग वेटिंगमध्ये एकवीस आहेत नंतर बघा वर्धा वर्धामध्ये पाहू शकता स्टेनोग्राफरला वीस आहेत तर वेटिंगमध्ये पाच आहेत नंतर पाहू शकता तुम्ही लिपिकसाठी वर्धाला बावीस आहेत करंटमध्ये तर वेटिंगचे आहेत सहा नंतर वर्धाला साठी सात आहेत तर वेटिंगमधले आहेत दोन ओके नंतर आलो वाशिम जिल्हा वाशिममध्ये बघा एक वॅकन्सी आहे स्टेनोग्राफरला ओके चे एकही नाही आहे नंतर वाशिममध्ये बघा वाशिममध्ये लिपिकसाठी सत्तेचाळीस तर वेटिंगमध्ये आहेत जुन्या बारा वाशिम मध्ये आहेत अठरा तर वेटिंग आहेत पाच नंतर बघा यवतमाळ आता यवतमाळमध्ये बघा स्टेनोग्राफरला एकवीस या एकवीसपैकी वेटिंगमध्ये आहेत पाच ओके यवतमाळला क्लर्कच्या छान आहेत एकशे सात आहेत तर वेटिंगमध्ये सत्तावीस आहेत यवतमाळला पिहूनच्या आहेत सव्वीस तर सात आहेत वेटिंगमधल्या नंतर सिटी सिव्हिल अँड सेशन कोड मुंबईचा जो आहे त्यासाठी शून्य आहे स्टेनोग्राफरला ओके तर सिटी सिव्हिल अँड सेशन कोड मुंबईसाठी येथे पाहू शकता तुम्ही लिपिकसाठी दोनशे एकोणतीस खूप साऱ्या आहेत आणि वेटिंगमधल्या आहेत सत्तावन्न तर पियूनसाठी बघा सिटी सिव्हिल अँड सेशन कोड मुंबईला एकशे एक आहेत एक पिऊनला तर मागील आहेत वेटिंगच्या पंचवीस नंतर चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट ऑफिस मुंबई या ऑफिससाठी बघा स्टेनोग्राफरच्या चार आहेत तर मागीलसाठी एक आहे नंतर बघा नंतर लिपिकसाठी बघा चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट ऑफिस मुंबईसाठी चौऱ्याहत्तर आहेत तर मागील आहेत एकोणीस नंतर आहेत बघा पिऊंसाठी या विभागामध्ये सदोतीस आहेत तर वेटिंगमधलं आहेत नऊ नंतर कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस अँड मुंबईमधलं जे आहे त्यामध्ये स्टेनोग्राफरला आहेत बारा त्या बारापैकी तुम्ही पाहू शकता बारापैकी तीन वेटिंगमधल्या आहेत नंतर तीन मागच्या वेटिंगच्या आपण म्हणूया ओके नंतर एकाहत्तर आहेत लिपिकसाठी तर अठरा आहेत वेटिंगमधल्या लिपिकसाठी ओके नंतर आहे पिऊंसाठी साठ आहेत तर वेटिंग मधल्या आहेत पंधरा पिऊनसाठी ओके तर अशा पद्धतीने मित्रांनो पाहू शकता स्टेनोग्राफरच्या किती तर पाचशे आडुसष्ट आहेत या पाचशे आडुसष्ट पैकी्राफरच्या आहेत त्यापैकी वेटिंग मधल्या एकशे आहेत नंतर बघा लिपिकच्या टोटल किती फॅकन्सी आहे तर दोन हजार सातशे पंच्याण्णव टोटल फॅकन्सीची आहेत लिपिकसाठी तर वेटिंगमधल्या सातशे आहेत ओके म्हणजे याच्यामध्ये तुम्ही साधारणतः एक तीन हजार दोनशेच्या आसपासमध्ये सध्या करंडमध्ये फॅकन्सी लिपिकच्या असतील चांगल्या जागा आहेत ओके नंतर बघा पिऊनसाठी एक हजार दोनशे सहासष्ट आहेत तर जुन्या आहेत तीनशे अठरा तर मित्रांनो मोठी भरती त्यामुळे यावरती फोकस करा आणि अभ्यासाला लागा तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची अशी जाहिरात तुम्हाला कळून चुकलं असेल की तुमच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोणत्या पदासाठी किती वॅकन्सी आहेत चला तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या मित्रांनो सुद्धा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ